हॅलो फुडीज, आज मी तुमच्यासाठी हिरव्या वालाची आणि बटाट्याची एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. भिजलेल्या वालाचा बिरडा आपण तर नेहमी खातच असतो, कोणताही सण असो किंवा काहीही असू द्या, वालाचा बिरडा आपल्याकडे नेहमी बनतोच बनतो महाराष्ट्रीयन रेसिपीजमध्ये किंवा फॅमिलीजमध्ये. आणि तोच तो नेहमीचा भिजलेल्या वालाचा बिरडा खाऊन तुम्ही कंटाळलेले असाल तर ह्या हिरव्या वालाची रस्सा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि जरा टेस्टमध्येही बदल होईल. आता तर हिरव्या वालाच्या शेंगा मार्केटमध्ये सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. या ठिकाणी मी हिरव्या वालाच्या शेंगांचे दाणे असे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. खूप सोप्या आणि कमी वेळात ही रेसिपी झटपट कशी बनवायची ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही भाजी मी या कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये जर आपण कोणतीही कडधान्याच्या किंवा अशा दाण्यांच्या भाज्या बनवल्या तर त्या झटपट शिजतात आणि त्याला चवही चांगली येते आणि दाणेही मस्त एकदम मऊसूत शिजतात. गॅस ऑन करून मी कुकरला थोडंसं गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपण तेल घालूया. मी 2 चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरा घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावरच जिरा टाकायचा, त्यामुळे जिरा तेलामध्ये चांगला फुलतो. जिरा चांगला फुलला की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगामुळे या रस्सा भाज्याला थोडी वेगळीच चव येते. या ठिकाणी मी 1 मीडियम साईजचा मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा घालून आपल्याला याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. कांदा या ठिकाणी हलकासा फ्राय झालेला आहे. तर आता यामध्ये आला लसणाची पेस्ट घालायची आहे. तुम्ही नुसता लसूणही ठेचून घातलात तरी या भाजीला मस्त चव येते. तर आला लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिटाला परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 4-5 कढीपत्त्याची पानेही टाकली तरी मस्त चव येते. कांदा आणि आलं लसणाची पेस्ट चांगली फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोज घालायचे आहेत. मी या ठिकाणी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटोज बारीक चिरून घातलेले आहेत. आता आपल्याला या टोमॅटोजना 2 ते 3 मिनटं त्याच तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. या रस्सा भाजीमध्ये जेवढे जास्त टोमॅटोज तुम्ही वापराल तेवढी चांगली चव येते, मस्त आंबट अशी चव येते. आता या ठिकाणी आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहेत. यामध्ये 1/2 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि आपल्याला आता थोडंसं तिखटपणा द्यायसाठी ह्या घरचा जो साठवणीतला मिरची मसाला असतो तो मी या ठिकाणी घातलेला आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता सोबतच मी 1/2 चम्मच यामध्ये धने पावडर घातलेला आहे. यावेळी आता गॅस फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे. थोडंसं पाणी घालून या मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून मसाला परतला की चांगला परततो आणि त्याला वेळही मिळते परतायला आणि मसाले पण आपले जडत नाही. आता मसाला आपल्या या ठिकाणी चांगला शिजलेला आहे. तर आपण या ठिकाणी जे सोललेले आणि धुतलेले आपले वाल आहेत ते घालून घ्यायचे आहेत. या वालाच्या रस्सा भाजीमध्ये तुम्ही वांगाही घालू शकता, खूप मस्त चव लागतं. तुम्हाला आवडत असेल तर वाल, वांगा आणि बटाटाही घालू शकता. ही मिक्स भाजी खूप मस्त लागतं आणि कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं. किंवा नुसता बटाटा घालूनही रस्सा भाजी छान लागतं. तर मी या ठिकाणी 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक तुकड्यांमध्ये कापून घातलेला आहे. आपण आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळे साहित्य मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. दिसायलाही खूप मस्त दिसतात, एकदम चमचमीत. आता या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. तुम्हाला हवी तेवढी कोथिंबीर तुम्ही घालू शकता. मला तर कोथिंबीर खूप जास्त आवडतं. माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये कोथिंबीरीचा वापर असतोच असतो. तुम्हाला पाहिजे तेवढी कोथिंबीर तुम्ही घालू शकता, कारण आता स्वस्त आणि मस्त अशी कोथिंबीर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 1 मिनटं कोथिंबीर घालून चांगलं परतून झाल्यानंतर या ठिकाणी मी पाणी घालते. मी या ठिकाणी 1 कप पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. जास्तही पाणी आपल्याला या ठिकाणी घालायचं नाही आहे, कारण आपण ही रस्सा भाजी कुकरला शिजवतो आहे. तुमच्या कुकरची जितकी कॅपॅसिटी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला. कधीकधी कुकरच्या शिट्टीमधूनही पाणी बाहेर निघतं आणि सगळे मसालेसुद्धा बाहेर निघतात. आता सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. वाल हे पचायला थोडे वातूळ असतात, त्यामुळे यामध्ये साखर किंवा गूळ घातली तर त्याची चवही चांगली लागते आणि थोडेसे पचायलाही हलके होतात. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. यामुळे आपल्या रस्सा भाजीला थोडा घट्टसरपणा येईल आणि चवही मस्त लागेल. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे, तर शेंगदाण्याच्या कुटामुळे थोडा रस्स्याला आपला घट्टसरपणा येईल आणि चवही चांगली येईल. तर तुम्हाला जास्त प्रमाणात रस्सा बनवायचा असेल तर कुकर मोठा घ्या, कारण छोट्या कुकरमध्ये जास्त रस्सा झालं तर ते बाहेर येण्याची शक्यता असते. मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे दाणेही चांगले सॉफ्ट शिजतात. एकदा सगळे साहित्य मिक्स झालं की आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्या शिजवून घेतल्यानंतर मी कुकरला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे.
पूर्णपणे प्रेशर निघाल्यानंतर साखर या ठिकाणी आपल्याला खोलायचं आहे। आता या ठिकाणी मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर तर आपण आधीच घातलेली होती, पण भाजी शिजल्यानंतर वरूनही कोथिंबीर घातली तर मस्त सुगंध येतो आणि चवही जबरदस्त येते। तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे रस्स्यालाही मस्त घट्टसरपणा आलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे रस्सा एकीकडे आणि दाणे एकीकडे असे होणार नाही, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट तुम्ही नक्की घाला। अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये ही रस्सा भाजी बनून तयार होते। कुकरमध्ये ही भाजी शिजवल्यामुळे वालाचे दाणे आणि बटाटे खूप लवकर आणि सॉफ्ट शिजतात। जर हीच भाजी आपण कढईमध्ये शिजवली असती तर आपल्याला अर्धा तास तरी लागला असता। खूप साध्या सोप्या आणि झटपट पद्धतीने बनणाऱ्या हिरव्या वालाची आणि बटाट्याची रस्सा भाजी या ठिकाणी तयार आहे। या गरमागरम रस्स्यामध्ये तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चुरडून खा, खूप मस्त लागतं आणि जबरदस्त चव येतं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाताबरोबरही हा रस्सा घालून खाऊ शकता। तर तुम्हीही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्या सर्व लोकांनाही आवडेल। चला तर परत भेटूया आपल्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा। सोबतच बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे, त्यावरही क्लिक करा। त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच तुमच्या कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या।